मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणीसाठा गेल्या 20 दिवसात 53% आसपास पोहोचलाय. त्यामुळे 1 जुलैपासून मुंबईत सुरू करण्यात आलेली 10% पाणी कपात आता थांबवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होतोय. त्यामुळे या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात दिवसाला 2 ते 3% वाढ होत असल्याचं चित्र आहे. धरण क्षेत्रात होणारा हा पाऊस आणि त्यानंतर धरण क्षेत्रात जमा झालेला पाणीसाठा या बाबी मुंबईकरांना नक्कीच दिलासा देणार आहेत. गेल्या 20 दिवसात मुंबईच्या धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यात 41% वाढ झाली आहे. आपण पाहूयात कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा आहे ग्राफिक्समधून. तुळशी 100% भरलाय हा तलाव. तानसा 91% भरलाय. विहार 89%. मोडकसागर 81%. मध्य वैतरणा 62%. भातसात 44%. अप्पर वैतरणा 24%. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.